दरम्यान नारायण राणेंचा पत्ता का कापण्यात आला आणि राणेंचं राजकीय भवितव्य नेमकं कसं असेल यावर नजर टाकूयात. नारायण राणेंच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध. राणेंना उमेदवारी दिल्यास काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना एकत्र आले असते. राणेंना निवडून आणण्यात भाजपलाही रस नसल्याची चर्चा आहे. जून 2018 मध्ये विधान परिषदेची पुढची निवडणूक आहे. पुढील विधान परिषद निवडणुकीपर्यंत राणेंना वाट पाहावी लागणार आहे. मात्र आमदार नसतानाही राणेंचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या दोघांच्या संमतीने हा निर्णय झालेला आहे आणि शिवसेना भाजपा युती या निवडणुकीमध्ये प्रसाद लाड यांना शिवसेनेने उद्धव साहेबांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे दोघांच्या चर्चेतून हा निर्णय झालेला आहे.